2023 सप्टेंबर घड़ामोड़ घेन मी शेखर पटेल यावल न्यूज मे अपना सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। फैजपूर शहरातून 28 वर्षीय तरुण झाला बेपत्ता, फैजपूर पोलिसात हरवल्याची तक्रार। फैजपूर शहरात शेकोटीवर अंग शेकताना भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद। खालकोट येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने केले अपहरण, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यावल शहरात पथनाट्याच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेसंदर्भात जनजागृती। यावल महाविद्यालयात HIV/AIDS जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांची रक्त तपासणी। नावी येथे राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत पौष्टिक आहाराचे प्रात्यक्षिक सह नाटिकेचा कार्यक्रम। विसर्जनात जल प्रदूषण न होता जलशुद्धीकरण करिता ॲलमची श्रीची मूर्ती हा स्थापनेचा प्रयोग कौतुकास्पद, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद। यावल शहरातील मेन रोडावर सर्वोदय गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर। यावल शहरातील वाणी गल्लीत 2200 परिवारांकडे महालक्ष्मी कार्यक्रम उत्साहात संपन्न। तर यावल शहरातील वाणी गल्लीत वाणी परिवार आणि वैद्य परिवाराकडून गौरी गणपतीची स्थापना। आता बघूया सविस्तर घडामोडी। फैजपूर शहरातील उपासना कॉलनीतील रहिवासी 28 वर्षीय तरुण हा घरी सांगून गेला की मी दुकानावर जात आहे। दरम्यान दुकानावर गेलेला हा 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे। त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे। फैजपूर शहरात उपासना कॉलनीमध्ये आशिष आनंद जगवाणी वय 28 वर्ष हा तरुण राहतो। हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी दुकानावर जाऊन येतो। दरम्यान दुकानावर गेलेला हा तरुण नंतर घरी परत आलाच नाही। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। तेव्हा सर्वत्र शोध घेऊनही 28 वर्षीय तरुण आशिष जगवाणी हा मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात मंजू आनंद जगवाणी यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण करीत आहे। फैजपूर शहरात आपल्या सासरवाडीला आलेला 25 वर्षीय तरुण हा घराच्या बाहेर शेकोटीवर अंग शेकत होता। अंग शेकत असताना अचानक त्यात तो भाजला गेला। त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। फैजपूर शहरात गणेश रामकृष्ण गुंजकर वय 25 वर्ष राहणार बोरखेडी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा हा तरुण आपल्या सासरवाडीला आला होता। दरम्यान तो घराच्या बाहेर अंगणात शेकोटीवर अंग शेकत होता। यातच त्याचे कपडे भाजले आणि तो त्या आगीत होरपडला गेला। तेव्हा त्याला तेथून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे। खालकोट येथून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने कसले तरी फूस लावून तिला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेत तिचे अपहरण केले आहे। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खालकोट तालुका यावल या गावात एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह घरी होती। दरम्यान तिच्या घरात येऊन एका अज्ञात व्यक्तीने तिला कसले तरी आमिष दाखवले आणि फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले। हा प्रकार पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाच्या निदर्शनास आला। तेव्हा त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात 14 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे। यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर। या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षीसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी
RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000 खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेट वस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सी मध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे यावल नगर परिषद आणि आदिवासी मुलींच्या वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेसंदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले। इंडियन प्रीमियर लीग 2.0 अंतर्गत शहरातील भुसावळ टी पॉइंटवर सादर करण्यात आलेल्या या पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले होते। नगर परिषद यावल व आदिवासी मुलींचे वसतिगृह यावल यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन प्रीमियर स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत नागरिकांना स्वच्छताचे महत्त्व पटावे याकरिता पथनाट्य सादर करण्यात आले। शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या अंकलेश्वर ब्रांचपूर राज्यमार्गावरील भुसावळ टी पॉइंट येथे पथनाट्य सादर करण्यात आले। नागरिकांना शहरातील स्वच्छतेसंदर्भात महत्त्व पटवून देत घरातील सुका कचरा ओला कचरा वेगळा वेगळा करून द्यावा, प्लास्टिक पिशवीमुक्त शहर हगणदारीमुक्त शहर व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले। सदर उपक्रम नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियंता सत्यम पाटील, आरोग्य निरीक्षक नितेश चांगरे, शहर समन्वयक स्नेहा रजाने, मुलींच्या वसतिगृहातील अधीक्षक प्रिया घोरपडे, मुकादम शेख मोबीन, प्रभारी मुकादम दिलीप बोरशे यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींच्या माध्यमातून पार पडला। सर्वांना सुरू करतात।
देखना पीछे गाड़ी आई। यावल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ICTC केंद्राच्या वतीने तसेच भारत सरकारच्या आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांना HIV/AIDS संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, पोस्टर प्रदर्शन करण्यात आले आणि त्यांची आरोग्य तपासणी या प्रसंगी करण्यात आली। यात 261 विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली तर 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी करण्यात आली। यावल शहरात जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे। या महाविद्यालयात भारत सरकारच्या आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत कवयित्री वहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागामार्फत व यावल ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS संदर्भात जनजागृती, पोस्टर प्रदर्शन आणि आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला। हा कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। यात ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली निकुंब यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले तर ग्रामीण रुग्णालयाच्या ICTC केंद्राचे समुपदेशक वसंतकुमार सदाशिव, वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रवींद्र माळी, छाया कोळी, राजनंदिनी पाटील, पवन जगताप यांच्या उपस्थितीत 261 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली तर 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची रक्त चाचणी देखील करण्यात आली। या शिबिरात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक संजय पाटील, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापळे, प्राध्यापक डॉक्टर हेमंत भंगाळे, डॉक्टर RD पवार, डॉक्टर PV पावरा यांची उपस्थिती होती। तर या प्रसंगी अवयवदानाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली। शिबिराच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक मयूर सोनवणे, प्राध्यापक सुभाष कामडी, डॉक्टर संतोष जाधव, प्राध्यापक नरेंद्र पाटील, प्राध्यापक मिलिंद मोरे, प्राध्यापक प्रशांत मोरे, प्राध्यापक शास्त्रसिंग वसावे, प्राध्यापक अर्जुन गाढे, प्राध्यापक अक्षय सपकाळे, प्राध्यापक प्रतिभा रावते, डॉक्टर निर्मला पवार, डॉक्टर वैशाली कोष्टी, प्राध्यापक रजनी इंगळे, मिलिंद बोरगडे, संतोष ठाकूर आदींनी सहकार्य केले। नावी येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक आहाराचे प्रात्यक्षिक आणि पथनाट्य आयोजित करण्यात आले होते। यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओसह पौष्टिक आहाराचे महत्त्व नाटिकेद्वारे सांगण्यात आले। नावी तालुका यावल या गावात राष्ट्रीय पोषण महा अभियान अंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून आहाराचे प्रात्यक्षिक व पथनाट्यातून पौष्टिक आहाराचे महत्त्व हा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देण्यात आला, तसेच बालकांकडून पोषण आहार संदर्भात शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमात सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच हेमांगी चेतन झोपे, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे, सविता गाजरे, फातेमा बी तळवी, शोभा मोरे, प्रभारी बाल प्रकल्प विकास अधिकारी अर्चना आटोळे, पर्यवेक्षिका कल्पना तायडे, शोभा पाटील,
जया जाधव यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात पोषण आहाराबाबत अर्चना आटोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर शोभा पाटील यांनी पोषण आहाराबद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमात विविध प्रकारचे पोषण आहार व पाककृतीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये पोषण आहाराची माहिती देणारे जनजागृतीपर रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या, ज्या लक्षवेधी ठरल्या. या सर्व कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका शोभा टोके, शोभा बराटे, शशिकला चौधरी, सिंधू चौधरी, मीना इंगळे, शैलजा कुरकर्णी, योगिनी भालशंकर, वर्षा तायडे, बेबी तायडे, निर्मला पांगळे, पुष्पा लोंढे, कविता भारंबे, रत्ना तळेले, उषा चोपडे, मदतनीस महिमा इंगळे, पूनम कोलते, जयश्री चौधरी, कल्पना कोलते, मंगला तायडे, शकुंतला लोंढे, कविता पाटील, सविता तळेले, प्रिया जावडे, चित्रा धनगर, सायरा तळवी, सुनंदा चोपडे, अर्चना भंगाळे आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. Yeah.
यावल नगरपालिकेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन नगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करताना ॲलमची श्रीची मूर्ती स्थापनेचा प्रयोग हा कौतुकास्पद असल्याचे सांगितले। तर आगामी काळात जिल्ह्याभरात गणेशोत्सवामध्ये ॲलमची मूर्ती सार्वजनिक मंडळांनी देखील स्थापन करावी। या मूर्तीमुळे जलप्रदूषण न होता जलशुद्धीकरण होईल, म्हणून हा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे। अशा शब्दात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। त्यांच्या हस्ते नगरपालिकेत श्रीची आरती देखील पार पडली। यावर येथील नगरपालिकेत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आले होते। या प्रसंगी त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक अशी ॲलमची स्थापन करण्यात आलेली या मूर्तीची पाहणी केली। अतिशय सुंदर अशा देखण्या मूर्तीची स्थापना केल्याने त्यांनी पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। जिल्ह्यात हा प्रथमच प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले। तर मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण न होता उलट जलशुद्धीकरण होईल ही मुळात संकल्पना खूपच सुंदर आहे, आणि आगामी काळात इतर सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील अशा पद्धतीने ॲलमच्या मूर्ती स्थापन करून जलप्रदूषणाला आळा घालून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्यास मोठा फायदा होईल असे त्यांनी सांगितले। त्यांच्या हस्तेच नगरपालिकेत श्रीची आरती ही पार पडली। याप्रसंगी नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आरोग्य अभियंता सत्यम पाटील, कक्ष अधीक्षक विजय मराठे, शहर समन्वयक स्नेहा रजाने, अर्चना देशमुख, स्वच्छता निरीक्षक रितेश चांगरेसह आदींची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रीची ॲलमची पर्यावरणपूरक मूर्ती बसवल्याबद्दल त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे। यावल शहरातील मेन रोडावरील सर्वोदय गणेश मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। यात 50 दात्यांनी स्वेच्छेने उपस्थिती देऊन रक्तदान केले। या मंडळाला 50 वर्ष पूर्तीनिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावल शहरात मेन रोडावर सर्वोदय गणेश मंडळ आहे। या सर्वोदय गणेश मंडळाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। संजीवनी ब्लड बँक सेंटर फैजपूर यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले। या रक्तदान शिबिराला तब्बल 50 दात्यांनी स्वेच्छेने उपस्थिती देऊन या ठिकाणी रक्तदान केले। या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष मनोज करणकर, उपाध्यक्ष दिलीप वाणी, सचिव मंदार गळे, प्रमोद गळे, संजय गळे, बालकृष्ण गाजरे, डॉक्टर योगेश गळे, डॉक्टर धीरज पाटील, पांडुरंग नेरकर, डॉक्टर निलेश गळे, जगदीश कवडीवाले, गणेश खर्चे, दिलीप गळे, गणेश खलसे, सुनील मोरे, तेजस गळे, हितेश देशमुख, आयुषवाणी, शुभम गळे, श्रीनंद गळे, अथर्व नागराज,
देवा बळगुजर, तुषार गडे सर, पिंटू मोरे, राजेश श्रावगी स आदींनी परिश्रम घेतले. गणपती बाप्पा. एक मिनिट बाप्पा, चालेल कर, घ्या आता सुरुवात कर. यावल शहरातील वाणी गल्लीमध्ये 2200 परिवाराकडून मोठ्या उत्साहात महालक्ष्मीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती होती. यावल शहरात वाणी गल्लीमध्ये 2200 परिवार आहे. या परिवाराच्या वतीने सालावादाप्रमाणे यावर्षी देखील महालक्ष्मीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बिल्लू महाराज, अतुल 2200, सारंग 2200, अभय 2200, हेमांशु 2200, श्रीकांत 2200, कविता 2200, माया 2200, कृतिका 2200, जयश्री 2200, किरण वैद्य, यामिनी 2200, नम्रता 2200, नीलम 2200, माधुरी 2200, सीमा 2200, शोभना 2200, हेमा वैद्य, संजय वैद्यसह 2200 परिवार आणि भाविक भक्तांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात महालक्ष्मीचा कार्यक्रम पार पडला. यावल शहरातील वाणी गल्लीमध्ये विविध परिवारांमध्ये गौरी गणपतीची स्थापना करण्यात आली व मोठ्या उत्साहात गौरी गणपतीचा उत्सव हा साजरा करण्यात आला. यावल शहरातील वाणी गल्लीमध्ये चंद्रशेखर राजाराम वाणी यांच्या कुटुंबात दरवर्षी गौरी गणपतीची स्थापना केली जाते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गौरी गणपतीची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे याच भागात वैद्य परिवारांकडून देखील गौरी गणपतीला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवले जाताना सुंदर गौरी गणपतीची स्थापना केली जाते. मोठ्या उत्साहात वाणी गल्लीत वाणी परिवार आणि वैद्य परिवार यांच्यामध्ये गौरी गणपतीची स्थापना करण्यात आली. मी चंद्रशेखर वाणी. आमच्या इथे गौरी आणि गणपती दरवर्षी सालावादप्रमाणे आगमन होतं आणि त्यांची सजावट आम्ही आता आपणासमोर एक दाखवत आहे. तरी सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद धन्यवाद. मंगलमूर्ती मौर्या.